इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। पाकिस्तानची तरुणी सीमा हैदर सध्या भारतात विशेष चर्चेत आहे। पबजीच्या माध्यमातून प्रेमात पडल्यानंतर ती सचिन मीनासाठी भारतात आली, तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आहे। आता सचिन आणि सीमा यांच्या प्रेमकथेवर कराची टू नोएडा नावाचा चित्रपट बनणार असल्याचं समोर आलं आहे। त्यासाठी ऑडिशनही सुरू झाले आहेत। फायरफॉक्स प्रोडक्शन सचिन आणि सीमा हैदर यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहे। दरम्यान त्यांनी सीमाला या सिनेमात काम करण्याची ऑफर दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे। त्यांनी थेट निर्मात्यांना इशारा दिला आहे, असे तमाशे बंद केले नाहीत तर राडा होईल असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमे खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर बनत असलेल्या चित्रपटाच्या मुद्द्यावरून निर्मात्यांना इशारा दिला आहे। एक लांबलचक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपट उद्योगात काम करू दिले जाणार नाही। खोपकरांनी असे लिहिले आहे की पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपट सृष्टीत कोणतेही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे, ती ISI एजंट आहे, अशा बातम्याही प्रसारित झाल्या होत्या। आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवत आहेत। देशद्रोही निर्मात्यांना लाज कशा वाटत नाहीत, असे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार राहा, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। ऐकलं नाही तर राडा तर होणारच, असा देखील यावेळी म्हणण्यात आला आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पैंट्स जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचे ही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037494।